जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत पौत्र चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच अपयोग्यता धारकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत की एकशे शहाण्णव संस्थांचं जे पसंतीक्रम आहे ते कधी मिळणार आहे उमेदवारांना जे आहे प्रोफाईल एडिटची संधी केव्हा मिळणार आहे किंवा अपात्र गैरहजार जागा जी, जी यादी आहे त्याचं नेमकं काय होणार आहे ब्रिज कोर्सच्या संदर्भामधली नेमकी अपडेट काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे, जे, जे आहे पुढील ज्या याद्या आहेत त्या कधी लागणार आहेत किंवा जे महत्त्वाचं म्हणजे जे नवनवी नवनियुक्त जे शिक्षणसेवक बंधू भगिनी आहेत त्यांच्या शालार्थ आय डीसाठी नेमकं काय प्रोसिजर चालू आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं सा जे आयकॉन आहे आए, त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारं आपलं यूट्यूब चॅनल आहे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन त्यामुळे तुमच्यापर्यंत सहजपणाने मिळून जात जाणार आहे मित्रांनो कालच्या तारखेला जे आहे आपण माननीय आयुक्त विशाल सोळंकेसर यांची भेट घेतलेली आहे भेट घेतल्याच्या नंतर जे आहे बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेअंती आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कळालेल्या आहेत पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आपण त्यांच्यासमोर मांडलेला आहे कारण आत्ता जे मुलाखतीचा राऊंड झालेला आहे दोन हजार बासष्ट जागांकरिता या ठिकाणी मुलाखतीला आपल्या पवित्र पोर्टलमार्फत जे आहे खाजगी संस्थाचालकांना उमेदवार दिले होते एका जागेसाठी दहा दहा आणि काही जागेवरती जर का उमेदवार अवेलेबल नव्हते तर कमी कमी देखील उमेदवार त्या ठिकाणी होते आता त्यांची जी मुलाखतीची प्रोसिजर आहे उमेदवार निवडीची प्रोसिजर आहे निवड केल्याच्यानंतर त्यांचे जी माहिती आहे ती अपडेट करण्याचं काम देखील या ठिकाणी संस्था लॉग इनला कम्प्लीट झालेलं आहे आपले उमेदवार जे आहे संबंधित संस्थांवरती शाळेवरती या ठिकाणी जॉईन देखील झालेली आहे परंतु त्यांच्याकडे त्या दोन महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे पहिला म्हणजे त्यांना वैयक्तिक मान्यता अजून मिळालेली नाही आहे शासनाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक मान्यता न मिळाल्यामुळे साहजिक आहे शालार्थ आय देखील जनरेट झालेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा जो मानधनाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी रखडलेला आहे त्या संदर्भामध्ये जेव्हा आपण माननीय आयुक्त महोदयांना विचारणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या आम्ही तीन ते चार दिवसांमध्ये जे आहे संस्थांना एक वेगळा टॅब या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत त्या टॅबमधून जे आहे या संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेमध्ये ॲक्च्युअल किती उमेदवार या ठिकाणी जॉईन झालेले आहे कारण साहजिक आहे एखाद्या संस्थेमध्ये जर का दहा उमेदवारांची या ठिकाणी निवड झाली असेल तर दहापैकी दहा उमेदवार त्या ठिकाणी रुजू झालेले नाही आहेत कारण एका उमेदवाराची जी आहे दोन तीन ठिकाणी देखील या ठिकाणी निवड झालेली असू शकते अशामुळे ॲक्च्युअल किती लोकांनी जे आहे जॉइनिंग घेतलेली आहे जेणेकरून पुढच्या राऊंडमध्ये जे आहे तो जो बॅकलॉग आहे तो भरून काढता यावा याकरिता तो टॅप त्यांना अवेलेबल करून दिला जाणार आहे आत्ता तो टॅब जर का अवेलेबल करून दिला गेला तर त्याच्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्या या शिक्षणसेवक मित्रमैत्रिणींची जी श वैयक्तिक मान्यता आहे आणि शालार्थ आयडिया आहे तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी जनरेट होणार आहे कारण या लोकांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम आहे ते संस्थेमार्फत एकदा झालेलं आहे आणि शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देखील एकदा झालेलं आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आता या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना जे आहे डायरेक्टली दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि महत्त्वाचं आहे आय आयुक्त हो महोदयांच्या माध्यमातून आपल्याला कळालेलं आहे की यांना आता शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जा जाण्याची आवश्यकता नाही ना आहे त्या ठिकाणी कशा प्रकारचा कारभार चालतो हे तुम्हा आम्हा सर्वांना जे आहे त्याची कल्पना आहे त्याच्यामुळे आयुक्त महोदयांचा हा जो निर्णय आहे की ऑनलाईन पद्धतीने आम्ही शालार्थ आय डी जनरेट करू ते खरंच जे आहे या ठिकाणी स्तुती करण्यासारखंच आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की एकशे शहाण्णव संस्थांचा जो पसंतीक्रम आहे तो केव्हा मिळणार आहे परंतु त्याच्यापूर्वी जे आहे एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की डायरेक्टली एकशे शहाण्णव संस्थांचा पसंतीक्रम या ठिकाणी मिळणार नाही तर त्याच्यापूर्वी जे आहे प्रोफाईल अपडेटची संधी सर्व उमेदवारांना या ठिकाणी मिळणार आहे आता त्या प्रोफाईलमध्ये जे आहे ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत चुका आहेत उमेदवारांनी केलेल्या त्या चुका दुरुस्त करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळणार आहे कदाचित जे आहे आपण त्यांना विचारलं केले की नेमकं कधीपर्यंत जे आहे प्रोफाईल अपडेट करायला या ठिकाणी संधी मिळू शकते तर येत्या आठवड्यामध्ये म्हणजे नेक्स्ट सोमवारपासून कदाचित ती संधी उमेदवारांना मिळू शकते की प्रोफाईल अपडेट करता येईल त्याच्यानंतर तो जो कार्यक्रम असेल समजा अपडेट करण्याचा तो सहा सात दिवस चालला की त्याच्यानंतर लगेच जे आहे एकशे शहाण्णव संस्थांचं पसंतीक्रम देण्याचा जो कार्यक्रम आहे तो पोर्टलला चालू होणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे जे की बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग 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 आहे ते म्हणजे काय आहे की अपात्र आणि गैरहजार उमेदवारांची यादीचं नेमकं काय आहे किंवा जे काही प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय झालेलं आहे तर त्या उमेदवारांचं नेमकं प्रकरण काय आहे किंवा त्यांना नेमकं कधी न्याय मिळणार आहे तर असं आपल्याला शक्यता आहे की एकशे शहाण्णव संस्थांचा जो पसंतीक्रम आहे तो दिल्याच्यानंतर त्याची जी निवड यादी लागेल त्या निवड यादीच्या सोबतच जे आहे या ठिकाणी त्या देखील निवड याद्या लागू शकतात राहिली गोष्ट आता ज्या दोन हजार बासष्ट ज्या खाजगी संस्थांवरती लागलेले आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांची यादी कधी घोषित होणार आहे तर ज्यावेळेस हे संस्थाचालक जे आहे ॲक्च्युअल जॉईनिंग घेतलेल्या उमेदवारांची माहिती अपडेट करतील त्याच्यानंतर जे आहे ती यादी आपल्याला पवित्र पोर्टलला सर्वांना पाहायला मिळणार आहे की के नेमके ते कोण उमेदवार आहेत कोणत्या संस्थेला या ठिकाणी जॉईन झालेले आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी माजी सैनिकांचा एक प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून रखडलेला आहे तर त्याच्या बाबतीमध्ये जर का आपण माहिती मिळवली विचारली आयुक्त महोदयांना तर त्यांच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करण्याकरिता जे आहे आम्ही आयुक्त ऑफिसच्या स्तरावरून जे आहे या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयामध्ये जो आहे तो प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहे तिकडून ज्यावेळेस जे आहे त्याला ग्रीन सिग्नल येईल त्यावेळेस जे आहे सर्वच्या सर्व ज्या जागा आहेत माजी सैनिकांच्या त्या कन्वर्ट होतील आणि त्याची देखील या ठिकाणी निवड यादी लागू शकेल आपल्याला जे आहे मंत्रालयीन स्तरावरून देखील थोडासा पाठपुरावा या ठिकाणी नक्की करावा लागणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे की आ, केस पेंडिंग आहे ब्रिज कोर्सच्या संदर्भामध्ये आणि तुम्हाला सर्वांना त्याची प्रतीक्षा आहे कारण एक ते पाचशा याद्या त्याच्यामुळे लागत नाही आहे ब्रिज कोर्सचं नेमकं सिच्युएशन काय आहे आणि कधीपर्यंत ते लागू शकतो तर त्याच्या संदर्भामध्ये आयुक्त महोदयांचं जी बाजू आहे जे की ते स्वतःहून जे आहे कोर्टामध्ये या ठिकाणी आपली बाजू मांडत आहेत आपले जे प्रशासनिक अधिकारी राजेश शिंदे सर यांच्या माध्यमातून जे आहे ते सतत त्या कोर्ट केसचा जो आहे पाठपुरावा केला जातो आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आपली जी केस आहे आयुक्त महोदयांची ती स्ट्राँग आहे त्यांनी जे काही ॲफिडेविट्स वगैरे दिलेले आहे ते देखील अगदी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे जे आहे या ठिकाणी केसचा निकाल आपण असं सा सांगू शकतो की कि किमान एखाद्या महिन्यामध्ये अपेक्षित आहे तर तो जर का केसचा निकाल लागला तर ब्रिज कोर्समुळे जे काही याद्या रखडलेल्या आहे त्या सर्व याद्यांचं जे आहे या ठिकाणी एकत्रितपणाने निकाल लावून त्या याद्या या ठिकाणी घोषित केल्या जाऊ शकतात हा त्यानंतर मित्रांनो जे आहे सर्वांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे ज्यांचं की आता पहिल्या भरतीपासून जे आहे मेरिट या ठिकाणी लागू शकलेलं नाही आहे किंवा ज्यांना जे आहे आता अपेक्षा नाही आहे की पहिल्या शिक्षक भरतीच्या यादीमध्ये आपलं नाव आता येऊ शकणार नाही आपल्याला जे आहे दुसऱ्या अभियोग्यता चाचणीची या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे त्याच्या संदर्भामध्ये दे देखील या ठिकाणी जे आहे कालच्या तारखेला परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत दत्तात्रय जगताप साहेब त्यांना जे आहे युवाशाही संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर जे आहे दुसरी अभियोग्यता चाचणी या ठिकाणी आयोजित करा ती तुमच्या स्तरावरून जे जशीही पॉसिबल होईल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल परंतु याच्यामध्ये जे आहे तत्परता दाखवा यावेळेस जे आहे दत्तात्रय जगताप यांच्याशी आम्ही लोक ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला समजलेलं आहे की ते त्यांच्या स्तरावरून जे आहे प्रतीक्षा करत आहेत की त्यांनाही ग्रीन सिग्नल मिळायला पाहिजे कारण आयुक्त ऑफिसच्या माध्यमातून ज्यावेळेस जे आहे यांना सूचना येतील की जी तुम्ही आहे यापर्यंत या तारखेपर्यंत या ठिकाणी तयारी करा तर ते देखील आपल्या स्तरावरून प्रयत्न करतील परंतु ते आपल्या स्तरावरून आपली जी काही यंत्रणा आहे त्याचा आढावा घेत आहेत आणि लवकरात लवकर ते देखील सांगत आहे की आम्ही जे आहे ही जी दुसरी अभियोग्यता चाचणी आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी आयोजित करू शकू युवाशाही संघटनेच्या वतीने जे आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की ही जी परीक्षा आहे ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल काहीही करा परंतु जे आहे लवकरात लवकर या ठिकाणी आयोजित करा आणि शक्यतो जे आहे अशा प्रकारची कंपनीला तो कॉन्ट्रॅक्ट द्या ज्याचं की ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे ज्याचं की जी जी कंपनी आहे ती पारदर्शी आहे टी सी एस सारखी जर कंपनी अशा प्रकारची परीक्षा घेत असेल तर निश्चितच आपल्यासाठी जे आहे आशा पल्लवित होऊ शकतील की याच्यामध्ये जे आहे फ्रॉड होऊ शकणार नाही त्याच्यामुळे आता याच्यावरती आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे की एक्झॅक्टली जी आहे या टेटची नोटिफिकेशन केव्हा येऊ शकते अस प्राथमिक अंदाज आपल्याला असा आहे की मार्चच्या महिन्यामध्ये जे आहे आपल्याला दुसऱ्या ता अभियेत असण्याची नोटिफिकेशन मिळू शकते आणि त्याच्यामुळे जर का आपण या परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच या बॅचमध्ये तुमच्यासाठी जे आहे आम्ही दररोज पाच रेकॉर्डेड स्वरूपामधले लेक्चर्स या ठिकाणी अरेंज करतो आहोत त्याच्या व्यतिरिक्त जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामधल्या हँडरिटन नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो आहे हे जे लेक्चर्स आहेत तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहून घेता येणार आहे महाराष्ट्रामधले टॉपचे एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी जे आहे दररोज लेक्चर्स देत आहे आणि अगदी माफक दरामध्ये ही जी बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता आपल्याला या बॅचमध्ये जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरला संपर्क करा आणि आजच ही जी बॅच आहे ती जॉईन करा